विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने आयोजित विभाग स्तरावरील लोकशाही दिनात विविध विभागांशी निगडीत 12 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विभागातील तालुका आणि जिल्हा पातळीवर आयोजित लोकशाही दिनात निपटारा न झालेल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार जून महिन्यातील विभाग स्तरावरील लोकशाही दिनाचं आयोजन विभागीय आयुक्तालयात करण्यात आलं होतं. विभागीय आयुक्त डॉ उभाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या लोकशाही दिनात शासनाच्या विविध विभागाशी निगडीत 12 तक्रारी प्राप्त झाल्या. लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींसह मागील लोकशाही दिनातील प्रलंबित तक्रारींचा आढावा घेत तक्रारींचा निपटारा तातडीने करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ उमाकांत दांगट यांनी दिले. यावेळी शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. स्वच्छ भारत मिशन 2016-2017 या वर्षामध्ये जिल्ह्यात 65,396 स्वच्छतागृह बांधणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय जोशी यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये 16-17 या वर्षामध्ये कृती आराखड्यानुसार 275 गावांमध्ये 65,396 स्वच्छतागृह बांधण्याचं उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाला केंद्र आणि राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी राज्य तसेच केंद्र शासनानं 90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या जुलै अखेरपर्यंत या निधीचा पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय जोशी यांनी दिली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा परिषद औरंगाबादने जो सादर केलेला होता वर्ष 16-17 त्या कृती आराखडा, तर त्याला मंजुरी मिळालेली असून हा आराखडा आमचा एकंदरीत 275 गावांसाठी आहे. या आराखड्यातून आता येणाऱ्या येऊ घातलेल्या वर्षामध्ये 65,396 वैयक्तिक शौचालयाची निर्मिती आम्हाला करायची आहे. यासाठीची आता पूर्वतयारी म्हणून प्रत्येक निवडलेल्या सगळ्या गावांमध्ये जो एक शासनानं नवीन कन्सेप्ट सुरू केलेला आहे तो म्हणजे समुदाय संचालित हागणदारी मुक्त कृती आराखडा कार्यक्रम. या कार्यक्रमाने गावाचा हागणदारी मुक्त होण्यासाठीचा निश्चित असा कार्यक्रम निश्चित वेळ या आराखड्याच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे याचा उपयोग आपल्याला निश्चित जास्तीत जास्त गावे ही हागणदारी मुक्त म्हणजे ODFचा दर्जा प्राप्त करून घेऊन औरंगाबाद जिल्हा मागच्या वर्षीपेक्षाही जास्त पद्धतीने काम करेल यामध्ये शंकाच नाही.